नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर येते। जन्मदात्या पित्यानेच मुलीवर अत्याचार केले आहे। नराधम पित्याला उपनगर पोलिसांनी अटक केली आहे। नाशिक मध्ये बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे। जन्मदात्या पित्याने आपल्या 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आहे। या नराधम पित्याला उपनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। मुलीच्या आईने उपनगर पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार दाखल केली होती। त्याच पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे। नाशिक मधील ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय। बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना नाशिक मध्ये घडली आहे। जन्मदात्या पित्याने आपल्या मुलीवर अत्याचार केले आहे। या नराधम पित्या विरोधात आता बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।